नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी कोंबडीबाई दाखवणार आहे। तर आपण इथे 12.5 घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला जेवढं मेजरमेंट घ्यायचे त्याच्यापेक्षा 3.5 इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। याची उंची मी 9.5 घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 3.5 वर खूण करायची। हे आपलं एक्स्ट्रा आहे 3.5। तर इथे मला जास्त चुन्या घ्यायच्या आहेत म्हणून मी 3.5 घेतलेलं आहे। तुम्ही 3 घेऊ शकता आणि इथे उंची 4.5 घेतलेली आहे। बाजूकडून इकडे पूर्ण हा जो चौकोन आहे तो 4.5 आणि 3.5 असा घेतलेला आहे। उभे 4.5 आणि आडवे 3.5। तर इथे आपल्याला नेहमीप्रमाणे जसे आपण स्लीव्ज कट करतो तशी आपल्याला करायची आहे। 3 वरती आपण घ्यायचं आहे उभे आणि आडवे 3 घ्यायचं आहे। आणि इथे 1.5 इंचावरती मी जो मुंड्याचा शेप द्यायचा आहे तो टाकलेला आहे 1.5 पाऊंड। तर इथे आपल्याला जो नेहमीचे आपण स्लीव्ज बनवतो तसंच सेम आपल्याला इथे मुंड्याचा शेप द्यायचा आहे। फक्त पुढे आपण 3.5 एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते आपल्याला जे कोंबडीबाईचं जो पफ येतो त्याच्यासाठी आहे ते, आणि बाकी आपली नॉर्मल स्लीव्ज येणार आहे। तर इथे आपण अगोदर फक्त बाहेरचा भाग कट करून घ्यायचा आहे, आतला नाही करून घ्यायचा आहे। आणि हा जो चौकोन आहे त्याचं कटिंग करायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला कमी जर प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही 3 घेऊ शकता। मी इथे 3.5 घेतलेलं आहे आणि बाई ही 9.5 इंचीची आहे। तर आता आपण हे उलटं करायचं आहे कापड आणि इथे टेप मारून घ्यायची आहे, म्हणजे ती बाजू बंद करून घ्यायची आहे आपल्याला। फक्त तेवढीच टीप मारायची आहे, वरच्या ह्याला मारायची नाही आहे टीप। तिथे आपण नंतर प्लेट टाकणार आहोत। तर हे बघा, इथे टीप मारलेली आहे आणि आता आपण जे वरच्या प्लेट्स आहेत त्या तयार करून घेणार पहिल्यांदा। याला अस्तर नाही लावलं तरी चालेल, हा अस्तरचाच ब्लाऊज आहे, परंतु मी याला स्लीव्जला अस्तर लावलेलं नाही आहे। मी याच्या खालच्या साईडला अस्तर घेणार आहे। तर असे छोट्या छोट्या 3-4, एक साईडचे 3-4 आणि एक साईडचे 3-4 अशा एवढ्या प्लेट्स आपल्याला इथे पडणार आहेत। इकडून 3-4 आणि इकडून 3, मध्यापर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत। तशा आपण खूण पण करून घ्यायची आहे मध्याची आणि मग नंतर तशा छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर खूप छोट्या नसेल हव्या तर मोठ्या पण तुम्ही टाकू शकता। हे बघा, हे असे दिसणार आहेत। आता आपल्याला जो सेंटरचा भाग ओपन राहतो आहे तिथं पण 1-2-3 प्लेट्स टाकून ती बाजू बंद करून घ्यायची आहे, म्हणजे ती ओपन राहणार नाही आणि शेपसुद्धा येईल। आता इथे आपण पहिल्यांदा पिनने सेक्युअर करून घेणार आहोत, म्हणजे ते हलू नये म्हणून। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटही करून सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, खूप सोप्या पद्धतीने ही स्लीव्ज सांगितलेली आहे। आता आपण हे जे अस्तर घेणार आहोत लावायला, ते साधारणतः आपण जेवढं 4.5 इंच घेतलं होतं त्याच्यापेक्षा 1 इंचानी एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते तिथे दुमडून व्यवस्थित बसणार आहे। तर इथे आपल्याला हे जे अस्तर आहे ते दुमडून आतमध्ये घ्यायचं आहे, त्यामुळं आपण असं पहिल्यांदा शिवून घ्यायचं आहे आणि नंतर ते पलटी टाकून शिवून घ्यायचं आहे, म्हणजे तो जो पूर्ण भाग आहे तो व्यवस्थित झाकला जातो जिथे आपण कट केलं आहे ते। आणि फिनिशिंगलाही स्लीव्ज खूप सुंदर दिसते, म्हणून इथे नेहमी अस्तर लावायचं। आणि याला पूर्णसुद्धा अस्तर आपण लावू शकतो, फक्त ते थोडंसं जाडीला भाई होईल म्हणून एक फक्त खालच्या साईडला फिनिशिंग यावं म्हणून हे खालच्या साईडला असं अस्तर लावलेलं आहे। हे कापड ऑर्गेन्झा कापड आहे आणि आपण शिवत आहोत कोंबडीबाई। तर आता ही नवीन फॅशन आलेली आहे आत्ता आणि खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप सुंदर पण दिसते ही स्लीव्ज। याला थोडंसं कापड जरा जास्त लागतं, कारण स्लीव्ज जर मोठे असेल तर लांबीलाही आपल्याला कापड पुरायला पाहिजे, तरच ही स्लीव्ज होते। तर तुम्ही अशी स्लीव्ज नक्की शिवून बघा, खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज। आणि या ब्लाऊजला गेटअप येतो खूप छान, लग्न कार्यात वगैरे अशा स्लीव्ज चे ब्लाऊज घातलेले खूपच सुंदर दिसतात, जरा काहीतरी वेगळं छान असं दिसतं। त्याच्यामुळे ही स्लीव्ज नक्की ट्राय करा तुम्ही, आणि खूप सोपी आहे स्लीव्ज। दिसताना खूप अवघड दिसते पण तशी बिलकुल नाही आहे, खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा।
हे बघा, हे आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत. आपण खाली कट केलेलं नाही, म्हणजे जो आपला दंडगेर आहे तो आपण सगळ्या शेवटी कट करणार आहोत. तर इथे आपण दंडगेर टाकणार आहोत अगोदर. तर याचं 5.5 दंडगेर आहे आणि फिटिंगमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन हे 1.5 घ्यायचं आहे, म्हणजे 7 के आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे. 7 आपण वरती खूण करून इथे दंडगेरचा भाग हा कट करून घेणार आहोत. ही आपली बाही पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला ह्याला थोडा गेटअप येण्यासाठी आपण इथे सिल्वर कलरची लेस लावणार आहोत, कारण ह्याच्यावरती सिल्वर कलरचे बुट्टे आहेत छोटे छोटे. मग ह्याला गोल्डन कलर छान दिसणार नाही म्हणून मी ह्याला सिल्वर कलरची लेस आणलेली आहे. तर तुम्ही तुमचा जर गोल्डन कलरचा ब्लाउज असेल तर तुम्ही गोल्डन कलरची लेस लावू शकता, आणि लेस नाही लावली तरी चालेल. पण हा साडी खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे मी ह्याला ब्लाउजला गेटअप येण्यासाठी इथे मी लेस लावत आहे. आणि याला आपण लेस लावल्यानंतर बटन्ससुद्धा लावणार आहोत. तर इथे पहिल्यांदा वरच्या साईडला एक लेस लावलेली आहे आणि खालच्या साईडला पण आपण एक लेस लावणार आहोत, म्हणजे याला ही स्लीव्स खूप सुंदर दिसेल. आणि ही कोंबडी जी बाही आहे ही हे आत्ता खूपच ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही नक्की शिवून बघा स्वतःसाठी. थोडंसं कापड याला जास्त लागतं, पण जरी ही छोट्या साईजमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसेल. फक्त खालची साईज ही कमी करायची. हे असे बटन्स मिळतात, बटनचं पॅक मिळतं दुकानात. तुम्हाला जे सिविंगचे ह्याचे मटेरियलचे दुकान असतात तिथे बटनचं पॅक तुम्हाला मिळेल. तर असे बटन लावले हे खूप सुंदर दिसते भाई. बघा, तुम्हाला जर तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. थँक्यू व्हेरी मच.